घेणार आहोत। तर महत्वाची बातमी, नारायण राणे भागवत कराडांना मंत्रिमंडळामध्ये स्थान नाही अशी माहिती सूत्रांकडून मिळतीये। भाजपा हायकमांडकडून राणे आणि कराडांना फोन आलेला नाहीये अशी माहिती सूत्रांकडून मिळतीये। मात्र मंत्रिमंडळामध्ये आपण पाहतोय की रक्षा खडसेंचं नाव आहे, नितीन गडकरी आहेत, पियुष गोयल आहेत, रामदास आठवले परत शपथ घेत आहेत, कसा फायदा नाही? असं आहे, आमच्या जागा निश्चित कमी आल्या हे तर नम्रतेने आम्ही मान्य करतो, पण जनादेश जर जनतेची मतदारांची संख्या लक्षात घेतली तर याकडे वारीकडे सुद्धा लक्ष दिलं पाहिजे। आम्हाला आमच्या महायुतीला 2,43,50,000 आहे, त्याच्यामध्ये जानकर साहेबांचे पकडले तर 2,48,50,000 आणि महाविकास आघाडीला 2,50,000 आहे। म्हणजे मतदारांचा विचार केला तर खूपच अंतर कमी आहे। रक्षा खडसेंची कशी मदत होईल भाऊ? आता रक्षाताईंची खानदेशामध्ये मदत होईल, आम्ही पश्चिम महाराष्ट्रामध्ये मुरलीधर भाऊंची मदत होईल, प्रताप जाधवांची अमरावती विभागामध्ये मदत होईल, गडकरींची मदत ही नागपूर विभाग आणि महाराष्ट्रात होईल, कारण गडकरी मोठे नेते आहे, आणि पियुष गोयल यांची मदत ही मुंबई कोकण यासोबत महाराष्ट्रात होईल। तर मला व्यक्तिगत रीतीने वाटतं की अतिशय मंत्रिमंडळातली जी नावं मी टी व्ही चॅनल्समधून बघतो आहे, संतुलित मंत्रिमंडळामध्ये महाराष्ट्राला स्थान देण्याचा प्रयत्न हा माननीय मोदीजींनी केलेला दिसतो आहे। अजित पवार सध्या तुमच्यासोबत महायुतीमध्ये आहेत, मात्र प्रफुल्ल पटेल त्यांच्याकडून शपथ घेतील अशा पद्धतीची चर्चा होती, मात्र त्यांना अजूनही पीएमओ कार्यालयातून फोन आलेला नाही। फडणवीस आता तटकरेंच्या घरी पोहोचलेले आहेत, तिथे त्यांची बैठक सुरू आहे। अजित पवार गटाला मंत्रिमंडळामध्ये स्थान मिळेल की नाही, किंवा काय त्यांची समजूत काढण्याचा प्रयत्न? नाही नाही, हे मला माहिती नाही आहे। मला व्यक्तिगत रीतीने वाटतं की त्यांनी कदाचित त्यांच्याकडून नाव मागितलं असेल, ते द्यायचं असेल एवढाच भाग आहे, बाकी तर मला काही दूरपर्यंत दिसत नाही। अजित पवार यांच्या सहकाऱ्यांना सुद्धा मंत्रिमंडळामध्ये स्थान मिळेल? हा, असं तर तुमच्या चॅनल मधून मी ऐकतोय, तर मला याबद्दलची सूक्ष्म आणि विस्तृत माहिती नाही आहे। भाऊ, सध्या राज्यामध्ये मराठा आरक्षणाचा प्रश्न अजून पुन्हा एकदा सुरू झालेला आहे, बीडमध्ये एक सामाजिक वातावरण जे आहे ते बिघडलेलं चित्र आपल्याला पाहायला मिळत आहे। मनोज जरांगे असं म्हणतात की नाही, मी कुणाची वैयक्तिक नावं घेऊन कुणाला पाडा असं म्हटलेलं नाही, मात्र विनाकारण मराठा समाजाच्या तरुणांना मारहाण केली जाते, यामध्ये सरकारनं लवकरात लवकर लक्ष घातलं नाही? लवकर लक्ष माननीय मुख्यमंत्री उपमुख्यमंत्री दोघेही घालते, शेवटी महाराष्ट्राला प्रगतीच्या दिशेने वेगाने जायचं आहे। आता अर्थसंकल्प येणार आहे, अर्थसंकल्पामध्ये सुद्धा अनेक वर्ग आणि समूहांना आनंद देणारे मदत करणारे निर्णय या अर्थसंकल्पात असणार आहे, मग अशा प्रसंगामध्ये सर्व महाराष्ट्र आनंदात राहावा या दृष्टीने याबद्दलची चर्चा संवाद करून हे प्रश्न सुटावेत, यातून समाधान निघावं, यासाठी मुख्यमंत्री महोदय उपमुख्यमंत्री महोदय लक्ष देतील। ते असं म्हणतात की अध्यादेश जर लवकरात लवकर लागू केला नाही, म्हणजे त्याची अंमलबजावणी झाली अजूनही झालेली नाही, ते जर झालं नाही तर 288 विधानसभा मतदारसंघामध्ये मी विधानसभेला माझे उमेदवार उभे केले। ठीक आहे, त्यांनी आपलं मत व्यक्त केलं, मुख्यमंत्री उपमुख्यमंत्री महोदय योग्य तो निर्णय करते। शेवटचा राजकीय प्रश्न, आज सामनामधून पंतप्रधान नरेंद्र मोदींवरती टीका करण्यात येते की मोदींनी कुबड्या घेतल्या आणि त्यांचं सरकार स्थापन होत आहे, महाराष्ट्रामध्ये खरं तर मी परत येईन म्हणाले, मात्र मोदींना कुबड्या घ्याव्या लागल्या कारण महाराष्ट्रातल्या लोकसभेचं चित्र आपण पाहिलं नाही। उद्धव ठाकरे साहेब मुख्यमंत्री स्वतःच्या पायावर उभे होते का? म्हणजे त्यांनी पक्षांची मदत घेतली तर त्या कुबड्याने, त्यांनी NDA आल्यानंतर त्यांनी जर फोन करून नितेश कुमारजींना आग्रह केला तर तो पक्ष फोडणे नाही, मात्र यांच्याकडून आमच्याकडे कोणी आगा रे आगा एवढ्या जोरानी पाय आपटतात की फरशा फुटून जातात। असं आहे की सामन्यामधून ते आमचं कौतुक करेल का? तर नाही। या अगोदर जेव्हा शरद पवार साहेब विरोधात होते तर सामना शरद पवार साहेबांवर काय काय लिहायचा याचं एक PhD रिसर्च केलं तर कमीत कमी 500 ते 700 विद्यार्थी एका विषयावर PhD होऊ शकतात।